संसद भाषण करण्यासाठीच असते म्हणत सुप्रिया सुळेंचं दादांना प्रत्युत्तर. तर सेल्फीचा आदर्श मोदींनी घातला, सेल्फीवरच्या टीकेवरून जोरदार टोला. महायुतीचा 70% जागांचा तिढा सुटला, उर्वरित जागांवरील अदलाबदलीची चर्चा होणार, सूत्रांची साम टीव्हीला माहिती. निर्लज्ज पक्ष म्हणून इतिहासात भाजपची नोंद होईल, राऊतांचा घणाघात. अशोक चव्हाण यांनी राजकीय व्यभिचार केल्याचा घणाघात. लोकसभा निवडणूक मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता, एप्रिल मे मध्ये 7 ते 8 टप्प्यात मतदान, मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, मोदींचं कार्यकर्त्यांना संबोधन, काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष. अजित पवार यांनी 3 वेळा पाठीत खंजीर खुपसला, अंकिता पाटलांचा आरोप, तर दादांनी कधीच वचन दिलं नव्हतं, नजीब मुल्लांचा दावा. 20 तारखेला सगळे सोयऱ्यांचा कायदा केला नाही तर नवं आंदोलन, जरांगेंचा एल्गार, 21 तारखेला नव्या आंदोलनाची रूपरेषा सांगणार. दांडपट्ट्याला राज्यशास्त्राचा मिळणार दर्जा, शिवजयंती निमित्तानं उद्या आग्र्यात विशेष कार्यक्रम. क्रिकेट खेळण्यासाठी यवतमाळला निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 4 ठार तर 10 जण जखमी, अमरावतीतल्या नांदगाव खांडकेश्वर जवळची घटना.